कन्नड शहरातील एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आदित्य रमेश सोनवणे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून काही दिवसांच्या अंतरात दोन मित्रांनी आत्महत्या केल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 8 जुलै रोजी शहरातील नवजीवन कॉलनीतील रवींद्र भाऊसिंग राठोड या तरुणाने राहत्या घरात छताच्या पंख्याला दोरीने लटकून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. विशेष म्हणजे रवींद्र राठोड आणि आदित्य सोनवणे हे दोघेही चांगले मित्र होते. शहरात 12 दिवसात एकामागोमाग दोन तरुण मित्रांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र या दोघांनीही आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मोईस बेग आणि पंकज गाभूळ हे करत आहेत. सोमनाथ पवार, MCN न्यूज, कन्नड, छत्रपती संभाजीनगर.